राजकारणात जर गेले आणि मला आवडेल की बारामती लोकसभा मतदारसंघात मी लढावं. आता तुमची एवढी लोकप्रियता आणि तुम्ही म्हणता एवढा दांडगा संबंध म्हणजे संपर्क आहे तुमचा राज्यातील महिलांशी, कुठल्या पक्षाची जर ऑफर आली राजकारणासाठी, राजकारणात यावं म्हणून, तर तृप्ती देसाईंची काय भूमिका असेल? मध्यंतरी काही पक्षांमधून फोन आले जेव्हा मी सांगितलं होतं की मी पक्षांमध्ये जाणार, परंतु बाहेरची परिस्थिती किंवा आत्ता अस्थिर असलेलं राजकारण आणि मला सामाजिक कार्यातच पुढे भूमिका घ्यायची होती. पण एखाद्या चांगल्या पक्षातून जर बोलवलं गेलं तर आत्तापर्यंत कुठल्याही महिला नेत्यांनी जे काम केलं नाही ना ते तृप्ती देसाई करून दाखवेल. मला प्रसिद्धी किंवा मला फक्त विधानसभेत जाऊन काम करायचं नाही, मला तळागाळापर्यंत जाऊन काम करायचं आहे. ज्या महिलांना आत्तापर्यंत कायदे माहिती नाही आहेत, ज्या महिलांपर्यंत कोणी पोचलं नाही आहे, जिथंपर्यंत अन्याय अत्याचार चालू आहेत ते पूर्ण दूर करण्यासाठी जर एखादा प्रतिनिधी कुठल्या पक्षाला हवा असेल तर त्यांनी तृप्ती देसाई. मतदारसंघ कुठला निवडणार तृप्ती देसाई? नाही, मला वाटतं की मतदारसंघापेक्षा आधी राजकारणात गेल्यानंतरचा तो विषय आहे. पण राजकारणात जर गेले आणि मला आवडेल की बारामती लोकसभा मतदारसंघात मी लढावं. निश्चित तुमचे जे पती आहेत तेही तुमच्या सोबत असतात, त्यांचा सपोर्ट कसा मिळतो? कारण तुम्हाला हे जे आंदोलन तुम्ही करता त्यावेळेस अनेक धमक्या येतात, तुम्हीच त्या जाहीरही करता, त्यांचा सपोर्ट काय असतो आणि ते काय करतात? माझे पती प्रशांत देसाई सुरुवातीपासून त्यांचा इतका पाठिंबा आहे की ज्यामुळं मी हे सगळं करू शकले. अनेक वेळेला जे आहे ते काही चारित्र्यावर टीका झाली किंवा अनेक वेळेला आपण बघितलं असेल की काही खोटे आरोप करण्यात आले, काही खोट्या गुन्ह्यांमध्ये मला जे आहे अडकवलं गेलं, परंतु माझे पती असतील, माझ्या सासूबाई असतील, माझे वडील असतील, म्हणजे माहेर सासर या सगळ्यांकडून जो सपोर्ट आहे तो फार मोठा मिळतो. माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे, ते प्रॉपर्टी डीलिंगचं काम करतात आणि त्यांना जी काही म्हणजे सामाजिक कार्यात मी जे काम करते मी काही कुठल्या सुपाऱ्या घेत नाही किंवा मी काही आता बिग बॉसमधून आल्यानंतर ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अनेक जणांचं ठरलेलं मानधन आहे की मला एवढे पैसे दिले तरच मी येणार. मी जिथं ज्या गोरगरिबांपर्यंत मला पोचता येईल तिथं मी जात असते आणि मी माझ्या स्वखर्चाने जाते. हां, कोणी जर कधी खुशीनं दिलं तर आम्ही संस्थेला मदत घेतो, परंतु आम्ही असल्या कधी सुपाऱ्या किंवा असलं काही कधी कधी नडून बसत नाही. आणि म्हणूनच मी आवाज उठवू शकते कारण माझ्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही. माझ्या जे काही घरचे आहेत, माहेरचे, सासरचे आणि मला मानणारे हे मला आवर्जून या क्षेत्रामध्ये या कामामध्ये मदत करत असतं.